फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण न्यूक्लिअर केमिस्ट्रीमधला लास्ट टॉपिक बघतो ह्या चॅप्टरमधला, फ्राईड आयसोमीटर. हा खूप इम्पॉर्टंट आहे, 2 to 3 times विचारला गेलेला आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, आता बघा, फ्राईड आयसोमीटर. आता डायसोमीटर आपल्याला जस्ट फक्त एवढाच पॉईंट आहे की ह्या चॅप्टरमध्ये फ्राईड आयसोमीटर हा तुम्हाला टॉपिक आहे, ठीक आहे. आता डायसोमीटरचे 2 types पडतात, ते ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह डायसोमीटर आहे. म्हणजे डायसोमीटर म्हणजे तुम्ही एक प्रकारे असं समजू शकतात की डोस व्हॅल्यू. ही तुम्हाला कशामध्ये इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्ही मेडिकल वगैरे म्हणजे यूज करतात ना, जेव्हा आपण सोल्युशन प्रिपेअर करतो ना, त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट. कारण की बघा, आपल्या त्याच्यावरती त्या डोस व्हॅल्यूचा जर जास्त प्रमाणात जर तुमचा त्याचा जर यूज झाला तर त्याचा साईड इफेक्ट पण होऊ शकतो, ठीक आहे. म्हणजे हे कसं मेजरमेंटनुसार कसं केलं आहे ते बघणार आहे आपण, ठीक आहे. आता आपण मागच्या टॉपिकमध्ये कुठला बघितलं आहे, रॅडिएशन डायसोमीटर बघितलं होतं, ठीक आहे. म्हणजे रॅडिएशन म्हणजे एक प्रकारे जसं तुम्ही रिॲक्शन करताय, सपोज रिॲक्शनमध्ये आता जर तुम्हाला म्हणजे आता एखादी न्यूक्लिअर रिॲक्शन करतात, ठीक आहे. म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे काय, तुम्ही त्याच्यामध्ये जस रॅडिएशन वगैरे जे पण असणार केमिकल रिॲक्शनमध्ये ते हे करणार, तेव्हा ते किती प्रमाणात म्हणजे जे रिॲक्टर सबस्ट्रेट आहे ते किती प्रमाणामध्ये तुमचं जे केमिकल आहे ते किती प्रमाणात ॲब्सॉर्ब वगैरे करतात, हेच तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे, ठीक आहे. आता आपण म्हणजे याचा मोस्ट ऑफ करून मेडिकल कंपन्यांमध्ये जास्त यूज होतो, ठीक आहे. मेडिसिनने जास्त यूज आहे याच्याला. स्टार्ट करण्यासाठी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काय क्युरीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता बघा, केमिकल डायसोमीटर म्हणजेच काय. इट इज अ व्हरायटी ऑफ द डिटेक्टर्स आर यूज इन द डिटेक्टिंग अँड मॉनिटरिंग मेजरिंग द न्यूक्लिअर रॅडिएशन. म्हणजे तुम्हाला इथं मेजर होणार आहे त्या व्हॅल्यू, ठीक आहे. रॅडिएशन केमिकल डायसोमीटर कॅन बी मेजर इन द रॅडिएशन एनर्जी डोस ॲब्सॉर्ब बाय द रिॲक्टर सब इन केमिकल डायसोमीटर. देन आपण बघणार ते रिॲक्शन म्हणजे इंड्यूस बाय द रॅडिएशन. आता बघा, जसं आता तुमचा हा तुम्ही जो फेरस घेतला तर बघा किती प्रमाणात ऑक्सिडेशन होऊन कशाप्रकारे तुम्हाला मिळतं. म्हणजे याच्यामध्ये जस्ट तुम्हाला जी पण रिॲक्शन होणार आहे ती कशाप्रकारे काय काय त्याचा कशाप्रकारे यूज होतो ते बघणार, ठीक आहे. आपण आता बघा, रॅडिएशन कॉजेस इन फेमिकल अँड फिजिकल अँड केमिकल चेंज इन द सबस्टन द चेंज इन यूज इन द मेजर ऑफ द एनर्जी ट्रान्सफर टू द सबस्टन. कशाप्रकारे ट्रान्सफर होते ते सगळं याच्यात बघणार आहे. मॅग्नेट्यूड ऑफ द चेंज इन डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डोस अँड चेंज इन डिपेंडिंग ऑन द डोस रेट. आता फ्राईक डायसोमीटर दिला, फ्राईकवरनं तुम्ही फक्त यप म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की फेरस अमोनियम सल्फेट याचा यूज होणार आहे ह्याच्यामध्ये, ठीक आहे. फेरस अमोनियम सल्फेट त्या के तुमचं जो पण हे असणार आहे, ठीक आहे, ते सोल्युशन प्रिपेअर करायचं आपल्याला. आता बघा, इट इज द बेस ऑन द मेजरमेंट ऑफ द एक्सटेंट ऑफ ऑक्सिडेशन फेरस टू. तुम्हाला 3 बघा इथं ऑक्सिडेशन झालं आहे ना, जस कसं भेटतं आहे ते कंडिशन काय काय होते ते बघून घेऊया. आधी फ्राईक तुम्हाला सोल्युशन बनवायचं, सोल्युशन कसं प्रिपेअर करणार तुम्ही, डिझॉल्विंग द 0.4 gram काय घेणार तुम्ही फेरस अमोनियम सल्फेट घेणार आहे, ठीक आहे. आणि 0.6 gram काय, 0.06 gram ऑफ द NaCl इन कसे 22 ml ऑफ 95 to 98% ऑफ द H2S ओपर. म्हणजे तुमचं डायल्यूटून झालं बरोबर ना, 95 to 98 सांगितलं तुम्हाला. आता दि सोल्युशन आणि 1 liter म्हणजे तुम्ही कशाचं यूज करणार आहे, डिस्टिल वॉटरचा आपण यूज करणार आहे. NaCl इज यून द प्रिव्हेंट ऑफ द ऑक्सिडेशन इन Fe+2 ion बाय ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज ऑफ द इन द सोल्युशन. आता मेजरमेंट कसं करणार आहे, ॲक्च्युअल एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही तुमचं काय होतं द सॅम्पल ऑफ द फ्राईक सोल्युशन. आता हे तुम्ही जे सोल्युशन बनवलं आहे ते फ्राईक कंटेनरमध्ये टाकणार, ठीक आहे. इज एक्सपोज द रॅडिएशन, आता ते किती प्रमाणात एक्सपोज करणार आहे त्या रॅडिएशनला. डिझायर द स्पॉट ऑफ द डेफिनाईट टाईम ऑफ द पिरियड, आता किती टायमिंगमध्ये काय होते तुम्हाला ते तुम्हाला स्पॉट वगैरे मिळतील, म्हणजे असं काहीतरी इमिडिएट अमाऊंट ऑफ द एपिथेलियम प्रोड्यूस इन द डिटरमाइन द स्पेक्ट्रोमेट्रिकली तुम्हाला मिळणार आहे. त्याचा जो हे तुमचाला पिरियड तो बघ दिसणार आहे, ठीक आहे. द अननॉन सो डोस इज कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट याचा यूज काय होतो तुम्हाला, जे अननॉन सॅम्पल असणार आहे ते कॅल्क्युलेट होण्यासाठी होणार आहे, ठीक आहे. द मेजर्ड इन द इल्ड ऑफ द कम्पेरिंग द स्टँडर्ड, म्हणजे स्टँडर्डशी तुम्ही कम्पेअर करू पर 100 EV डोस इन द रॅडिएशन एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द प्लॉटिंग ऑफ द ग्राम अँड त्याच्यावर तुम्ही ग्राम डाऊन डेन्सिटी वर्स कॉन्सन्ट्रेशन द अननॉन कॅन बी कॅल्क्युलेट इन द, म्हणजे अननॉन सोल्युशन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला याचा यूज होतो आहे, ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन कशा प्रकारचं आहे ते बघून घेऊयात आपण. कॅल्क्युलेशन जसं थोडासा आपण कन्वर्जन ऑफ द मेजर डोस, म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप जाऊया. डायरेक्ट तुम्हाला मी एक्झाम्पल पण सांगेन, पण मग एक्झाम्पलमध्ये त्या ह्या याचा मिनिंग काय होतो मग ते तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना, ठीक आहे. जस्ट छोटा टॉपिक आहे. आता बघा, डायसोमेट्रिक डोस व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते. बघा, डायसोमेट्रिक मेजरमेंट गिव द ओनली डोस ॲब्सॉर्ब, कशासाठी होतं, डोस ॲब्सॉर्बसाठी होतो, ठीक आहे. डायसोमीटर सबस्टन ॲट गिव द पोझिशन ड्यू टू द गिवन रॅडिएशन सोर्स, बट इट इज द इन्फॉर्मेशन इज नॉट सफिशियंट स्टडी ऑफ द रॅडिएशन इफेक्ट ऑन द अदर सबस्टन.
हेल्प डोस ऍब्सॉर्ब बाय द तुम्ही सबस्टेंस ए पॉसिबल टू द कॅल्क्युलेट कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं ते बघून घेऊयात आपण. ई ऍब्सॉर्ब म्हणजे ऍब्सॉर्प्शन एनर्जी, ऍब्सॉर्ब बाय द तुम्ही हे मागच्या टॉपिकमध्ये बघितलं आहे. मी ऍब्सॉर्ब वगैरे जे पण आपण रीडिंग हे बघितले होते युनिट वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली लक्षात आलं असेल, ठीक आहे ना. ई ऍब्सॉर्प्शन इक्वल टू डू डोस ई झिरो डी म्यू रो. आता बघा म्यू रो अपॉन तुम्ही ही घेणार आहे, ही म्यू रोची व्हॅल्यू ही आली आहे, म्हणजे तुम्ही आता डायरेक्ट ह्या व्हॅल्यूला तुम्ही डी करून घेणार आणि झेड अपॉन ए, ठीक आहे, म्हणजे तुम्ही कन्सिडर करणार डी. आता इट इज द झेड अपॉन ए म्हणजेच काय असणार तुमचं इझिली एलिमेंट, बट इट इज द इक्विवलंट ऑफ द कंपाऊंड सबस्टेंस इज गिवन बाय मेन व्हॅल्यू, ठीक आहे. तुम्हाला इक्वेशन दिलं समेशन ऑफ द डब्ल्यू आय, डब्ल्यू आय म्हणजेच काय तुमचं फ्रॅक्शन बाय द ए एलिमेंट, जो पण ए एलिमेंट असतात झेड आणि झेड अपॉन ए आय म्हणजेच काय की झेड म्हणजे तुमचा झेड बार म्हणजे काय सम ऑफ द झेड ऑल ऑल ॲटम प्रेझेंट आणि मॉलिक्युलर वेट घेणार आहे, ठीक आहे. जस्ट एक्झाम्पल दिलं आहे, आता बघा जो पण तुमचा दिला आहे मॉलिक्युलर वेट तो तुम्ही हे केलं आहे म्हणजे ऑल ॲटमचा जेवढं पण सम केली तुम्ही, ठीक आहे, टू इंटू वन आणि म्हणा तर मग त्यांची सम केली आणि तुमचा हा जो आला आहे तो 18 म्हणजे जो पण आहे तुमचा तो कॅल्क्युलेट करा, कारण की मॉलिक्युलर वेट घेणार आहे. ऑक्सिजन किती आहे 16 आहे आणि हे दोन किती झाले 18 झाले, बरोबर ना. 10/8 म्हणजेच तुम्हाला ह्या व्हॅल्यू मिळत आहे, ठीक आहे. आता जसं एक्झाम्पल घेऊन तुम्ही हे कम्प्लीट केलं, आता एक्झाम्पल घेऊन द फ्राईक डोस म्हणजे प्लेस इन द नियर कोबाल्ट 60. आता गॅमा सोर्स रेजिस्टिंग डोस व्हॅल्यू तुम्हाला जी पण दिली असेल ती अँड कॅन बी तुम्ही कॅल्क्युलेट करणार. बघा डी क्लोरोफॉर्म घेतला आहे तुम्ही, डी फ्राईक सोल्युशन इन टू तुम्हाला जे पण दिलं आहे फ्राईक सोल्युशन वगैरे 48. आता तुम्ही सगळं तुम्ही घेतला आहे कोबाल्टचा तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला जसं इथं दिलेलं आहे की डोस व्हॅल्यू किती दिलेली आहे, ठीक आहे. क्लोरोफॉर्मचं तुम्ही आत्ताच कॅल्क्युलेट केलं, मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना 0.48, तुम्ही ते तिथं फक्त त्या व्हॅल्यू पुटअप करणार आहे आणि तुमचा जर या प्रकारे येणार आहे, ठीक आहे. एवढं जे की तुम्हाला म्हणजे प्रेझेंट इन द कन्सिडर द नेट रेडिएशन डोस ऍब्सॉर्ब बाय द सबस्टेंस डिपेंड्स ओनली द नंबर ऑफ व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन नॉट द टोटल इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन इट, ठीक आहे. कशाप्रकारे होतो त्याचा रेशो म्हणजे काय तुम्हाला काय सजेस्ट करतो तो रूल की डोस ऍब्सॉर्ब बाय द टू सबस्टेंस इन द मिक्सचर, जर तुम्हाला एखादं मिक्सचर दिलं असेल तर सम ऑफ द रेशो ऑफ द व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन ऑल ॲटम इन द सबस्टेंस तुम्हाला जर दिलेलं आहे, ठीक आहे. आता तुम्ही जस्ट म्हणजे एकदा बघून घ्या, तुम्हाला हे लक्षात नसलं तर फास्ट बोलले ना, सम ऑफ द झेड ऑल ॲटम इज प्रेझेंट. आता केवढी दिलेली ते दिलेली तुम्हाला, अथवा 2 × 1. आता याचं काय तुम्हाला सगळ्यांना माहिती त्याच्याला हायड्रोजनचा किती आहे 1, बरोबर ना. पण इथं 2 × 1 आणि याचा किती ऑक्सिजनचा एकच आहे आणि हा 8 म्हणजे हा याचा ॲटोमिक नंबर किती 8 आणि जस्ट तुम्ही फक्त याचा मास नंबर काढणार मॉलिक्युलर वेट काढतायत म्हणून आणि जस्ट कॅल्क्युलेट केलं आहे, ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. मी पुढच्या टॉपिकला इलेक्ट्रोकेमिस्ट्री नाही तर मग क्वांटम केमिस्ट्री ह्याच्यावरती आपण बघूया, ठीक आहे. आणि जर सेरिक सल्फेट आलं तरी मग सेलू सल्फेटचं त्याचप्रमाणे करायचं तुम्हाला, ऑक्सिडेशन कशाप्रकारे होतं सेरिक सल्फेट यूज करताय आणि जर सोल्युशन प्रिपेअर करून तुम्ही डायरेक्ट अशाच प्रकारे कॅल्क्युलेट करणार व्हॅल्यू, ठीक आहे, या प्रकारे. ओके, थँक्यू.